तुम्हाला पण भांडी घासायचा कंटाळा येतो का किंवा जर तुमचे हात दुखत असतील तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच भांडी घासून बघा न घासता तुम्ही भांडी स्वच्छ करू शकता आणि तेही एकदम छान स्वच्छ आणि चकचकीत होतात जसे आपण घासल्यानंतर सुद्धा होत नसतील तशी स्वच्छ ह्या पा आपण आप, जे सोल्युशन बनवणार आहे त्याच्याने भांडी स्वच्छ होतात तर बघा आता दसऱ्यामध्ये आपण ही सगळी भांडी साफ केलेली होती व्यवस्थित घासलेली होती तर आता दिवाळीच्या साफसफाईत आपल्याला परत एकदा ही भांडी घासावी लागतात तर आणि दिवाळीत पण अशी तरीशी पण बघा घरामध्ये कामं भरपूर असतात तर आपल्या सकडे तेवढा वेळ नसतो की तर ही परत सगळी भांडी एवढी घासत बसण्यासाठी तर ह्या ट्रिकने तुम्ही नक्कीच ही भांडी व्यवस्थित स्वच्छ करू शकता तर ह्या डब्यांना स्टीलच्या वगैरे बघा हात लागले तरी ते लगेच खराब होतात किंवा कपाटात जरी ठेवले असतील वरून दरवाजा असला तरीसुद्धा थोडीफार धूळ जातेच आणि त्याच्यावरती ती दिसत असते आपल्याला तर हे थोडेफार चिकट झालेले किंवा भांडी खराब झालेले भांडीसुद्धा तुम्ही ह्याच्याने घासू शकता काळे कुठं डबे झाले असतील खराब झाले असतील तर तीसुद्धा तुम्ही भांडी ह्याच्या ह्या पाण्याने स्वच्छ करू शकता तर फक्त पाण्यामध्ये आपल्याला हे जे आपण तयार केलेलं पाया सोल्युशन आहे किंवा पाणी आहे ते तुम्हाला एका मोठ्या पाठीत घ्यायचं आहे आणि त्यामध्ये भांडी नुसते अशी जरी फिरवून काढली तरीसुद्धा व्यवस्थित स्वच्छ होतात आणि त्या भांड्यांना शाईन येते एक प्रकारची जशी आपण साबणाने वगैरे भांडी घासतो ती भांडीसुद्धा एवढी चमकत नाहीत पण ह्या पाण्याने तुम्ही भांडी अशा पद्धतीच्या पा पाणी तयार करून एकदा भांडी स्वच्छ करून बघा छान स्वच्छ होतात तर एक काय काय का, का वेळेला आपले हात वगैरे दुखत असतील तरीसुद्धा तुम्हाला ही ट्रिक नक्की उपयोगी येणार आहे तर सगळ्या पद्धतीची भांडी तुम्ही याच्याने साफ करू शकता तर फक्त पाण्यामध्ये आपल्याला हे असं बुडवून काढायचं आहे आणि भांडी आपली स्वच्छ होतात तर सगळी भांडी तुम्ही आता जर एकदा पाणी बनवलं तर तुमच्या घरातील तुम्ही तीस ते चाळीस तरी डबे व्यवस्थित ह्या पाण्याने क्लीन करू शकता आणि बाकीची इतर छोटी भांडीसुद्धा तुम्ही ह्यामध्ये बुडवून काढून पटापट भांडी स्वच्छ करून घेऊ शकता अजिबात वेळ लागत नाहीत आणि तुमचं भरपूर हे वाचतो आणि भांडी प्लस आपली भांडी एकदम छान चकचकीत होतात स्टीलच्या भांड्यांची शाईन गेली असेल ती भांडी डल दिसत असतील तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही भांडी स्वच्छ करून बघा एकदा भांडी अशा पद्धतीने तुम्ही साफ केली तर नंतर तुम्ही ह्याच पद्धतीने हे डबे असतील किंवा स्टीलची कोणतीही भांडी स्वच्छ करून बघचाल तर घरातील काही गोष्टींचाच यूज करून तुम्हाला हे बनवायचं आहे आणि एकदा बनवलं तर तुमच्या घरातली जे काही भांडी तुम्हाला साफ करायची आहेत तर भरपूर सगळी भांडी तुम्ही एकाच वेळेला फटाफट आणि कमी एक तुम्हाला जर नॉर्मल भांडी सगळी घासण्यासाठी एक तास दोन तास टाईम लागत असेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनटामध्ये ही भांडी स्वच्छ करू शकता तुमचा भरपूर वेळ ही वाच जाईल आणि तुम प्लस तुम्हाला हाताने जास्त मेहनत करावी लागणार नाही आपले हात दुखत असतील किंवा भांडे घासण्याचा कुणाकोणाला कंटाळा येतो तर त्यासाठी त्यांच्यासाठी ही छान ट्रेक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही भांडी घासून घ्यायची आहेत आणि जर भांडी तुम्हाला जास्त थोडी चिकट वगैरे कुठं वाटत असतील तर फक्त असं एखादं कोणतंही फळ कापड घ्या सुती घ्या किंवा जे काही छोटं रुमाल असेल नॅपकिन घ्या आणि त्याच्याने फक्त असं चोळून घ्या फक्त एका कापडाने आपल्याला हे चोळायचं आहे तेही हलक्या हाताने आपल्याला अजिबात घासत बसायची किंवा आपलं हात दुखवून घेण्याची अजिबात गरज नाही फक्त असं एखाद्या कापडाने तुम्ही याच्यावरती हलकं जरी फिरवून घेतलं तरी तुम्हाला ही भांडी व्यवस्थित स्वच्छ होऊन जातात कमी वेळात आणि कमी मेहनतीमध्ये तर ह्या दिवाळीला नक्कीच ह्या पद्धतीने तुम्हाला हे स्टीलचे डबे साफ करायचे असतील तर, हे ट्रे तर हे ही ट्रेक उपयोगी पडणार आहे तर बघा फक्त ह्या कापडाने मी साफ करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जर वाटलं कुठे डाग आहे किंवा हे भांडं आपलं इथे खराब झालेलं आहे तर त्या ठिकाणी फक्त तुम्ही मग घासणीचा यूज करू शकता नाहीतर असं एखाद्या कापडाने का जरी तुम्ही भांडी व्यवस्थित चोळून घेतली तरीसुद्धा भांडी स्वच्छ होतात आणि भांड्यांना एक प्रकारची शाईन येते आपण जास्त याला घासलं नाही तरीसुद्धा भांडी आपली चमकतात तर ती आहे पाण्याची कमाल तर ते आपल्याला सोल्युशन कसं बनवायचं ते आपण पुढे पाहणार आहे तर बघा ही सगळी भांडी मी ह्या पाण्यातून अशी एका कापडाने फक्त हलक्या हाताने याच्यावरती चोळून घेतलेलं आहे आणि धुतानासुद्धा आपल्याला ह्याला अजिबात वेळ लागत नाही कारण साबण लावलेली असल्यावरती साबण कुठेतरी राहण्याची शक्यता असते त्यामुळे भांडी व्यवस्थित आपल्याला धुवावी लागतात त्यासाठी थोडा टाइम जातो पण जर ह्या पाण्याने तुम्ही अशी पाण्यातून काढली असतील भांडी तर याला कुठेही साबण राहत नाही फक्त नळाखाली धरून असं बाजूला केलं तर ही भांडी आपली स्वच्छ होतात तर भांडी घासण्यासाठीसुद्धा वेळ लागत नाही आणि धुण्यासाठीसुद्धा वेळ लागत नाही तर आता मी एवढीच भांडी तुम्हाला साफ करून दाखवलेली आहे तर सगळी भांडी दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओ मोठा होतो तर बाकी राहिलेली सगळी भांडीसुद्धा मी याच पद्धतीने स्वच्छ करून घेणार आहे तर बघा असे मग तुम्ही भांडी सुकून पुसून घेतली तर भांड्याची चमक आणि शाईन तुमच्या लगेच लक्षात लग येईल भांडी छान चमकतात आणि कमी मेहनतीमध्ये आपली भांडी हे एवढी भांडी पाच मिनिटसुद्धा लागत नाहीत साफ करायला तर घरातले सगळेच आता दिवाळीच्या फराळासाठी आपण डबे साफ करून घेत असतो तर नक्की ह्या पद्धतीने साफ करून बघा छान स्वच्छ होतात आणि भांड्यांची चकाकीसुद्धा तुम्ही बघू शकता एक प्रकारची शाईन किंवा चमक भांड्यांना येते तर असं वाटणारही नाही की आपण ही भांडी न घासता स्वच्छ केलेली आहेत किंवा आपल्याला इथे जास्त मेहनत कमी मेहनतीत सुद्धा आपली भांडी छान स्वच्छ झालेली आहे तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही आता तुमच्या घरातले कितीही तीस चाळीस पन्नास जरी डबे असतील किंवा छोटी छोटी भांडी असतील अशी तर तीसुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेऊ शकता आणि मग दिवाळी फराळ करण्यासाठी आपल्याला तो वेळ आपला यूज होऊ शकतो हो, तर आता हे सोल्युशन कसं बनवायचं ते आपण पाहणार आहोत तर एका एक पाटी घेतलेली आहे मित्र असं पसरट मोठं भांडी घ्यायचं पाटी घ्या टप घ्या प्लास्टिकचा टप असला तरी सुद्धा चालेल की ज्यामध्ये आपण ही भांडी बुडवू शकेल एवढं आपल्याला मोठं जरा असं टप किंवा पाटी घ्यायचे आणि त्यामध्ये तुम्हाला आता घरात मध्ये पाणी गरम असतंच नेहमी सोलरचं वगैरे तर त्यातलं कोमट पाणी घेऊ शकता तुम्ही नसेल तर जर नॉर्मल तुमचं थंड रेग्युलर पाणी आहे तेसुद्धा घेऊ शकता आणि हवं असेल तर मग तुम्ही कोमट पाणीसुद्धा घेऊ शकता तर इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये या आपल्याला लिंबू टाकून घ्यायचा आहे तर एका लिंबाचा रस पूर्ण टाकून घेतलेला आहे तर लिंबामुळे भांड्यांना शाईन येते आणि आपल्याला ही वॉशिंग पावडर टाकायची कपडे धुण्यासाठी जे कोणती निर्मा पावडर तुम्ही यूज करता ती टाकायची त्याच्यामुळे भांडी लवकर क्लीन होतात आपल्याला जास्त घासावी लागत नाहीत आणि कोलगेट टाकायचं थोडंसंच कोलगेट तुम्हाला इथे बघू शकता एवढं टाकलेलं आहे मी तर कोलगेटमुळे भांड्यांना एक प्रकारची शाईन येण्यास मदत होते तर कोलगेट क्लिनिंगसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि आपली भांडी चमकण्यासाठी सुद्धा कोलगेटचा उपयोग होतो आणि शेवटचा इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे बेकिंग सोडा तर खाण्यासाठी जो सोडा आपण यूज करतो तो टाकायचा एक चमच्यावर तर हे झालेलं आहे आपलं मॅजिक सोल्युशन तयार आणि आता हे तुम्ही म्हणाल की आता हे कोलगेट तेवढं यामध्ये मिक्स करून घ्यायचं ते असं लवकर मिक्स होत नाही पाण्यामध्ये ते मिक्स झाल्यानंतर आप हे रेडी झालेलं सोल्युशन आहे तर भरपूर सगळी घरातली भांडी तुम्ही या पद्धतीने क्लीन करू शकता आणि हे राहिलेलं पाणीनंतर तुम्ही बाथरूम घासण्यासाठी याचा यूज करू शकता जे की वाया जाणार नाही तर जास्त भांडी नसतील तर मग पाणी थोडंसं उरलं राहतं म्हणजे शिल्लक होतं जास्त खराब होत नाही तर ते पाणी टाकून न देता मग तुम्ही त्याच्याने तुमचं बाथरूम वगैरे हो स्वच्छ करून घेऊ शकता ते पाणी पण आपलं वाया जात नाही आणि भरपूर भांडे असतील तर मग ते पाणी भरपूर खराब होऊन जातं सगळी भांडी घासेपर्यंत म्हणजे त्यातनं आपण बुडवून काढेपर्यंत तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही ह्या दिवाळीला स्टीलची भांडी स्वच्छ करून बघा